नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 5 अणूचे अंतरंग या विषयी माहिती मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण रदरफोर्डचे अणुप्रारूप त्याचबरोबर बोरचे अणुप्रारूप यांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण अणूची संरचना त्याचबरोबर प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन या अवअणुकणांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉनचे स्थान कोणते असते, प्रोटॉन कोठे असतो, न्यूट्रॉन कोठे असतो, इलेक्ट्रॉन कोठे असतो, असे असंख्य प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये नेहमीच पडत असतात. या सर्व प्रश्नांचं निराकरण आज आपण या भागामध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रोटॉन हा केंद्रकात असतो. केंद्र हे धन प्रभारित असते कारण प्रोटॉन वरती धन प्रभार असतो. न्यूट्रॉन हाही केंद्रकात असतो, त्याचबरोबर इलेक्ट्रॉन हा कक्षेवरती असतो. प्रोटॉन वरती कोणता प्रभार असतो, तर प्रोटॉन वरती धन प्रभार असतो आणि तो प्रभार प्लस एक इलेक्ट्रॉनने दाखवला जातो. मग आता एक इलेक्ट्रॉनची किंमत किती असते, तर 1.6 × 10^19 कुलम एवढी किंमत असते. त्यानंतर न्यूट्रॉन प्रभार रहित असतो म्हणजे तो उदासीन असतो. त्याचबरोबर इलेक्ट्रॉन वरती ऋण प्रभार असतो. नंतर प्रोटॉन कोणत्या संज्ञेने त्याचा निर्देश होतो, त्याचबरोबर न्यूट्रॉन कोणत्या संज्ञेने त्याचा निर्देश होतो, हेही या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रोटॉन केंद्रकात असतो, प्रोटॉनचा निर्देश हा पी या संज्ञेने होतो, तर न्यूट्रॉनचा निर्देश स्मॉल एन या चिन्हाने होतो, संज्ञेने होतो. नंतर इलेक्ट्रॉनचा निर्देश मायनस ई या संज्ञेने होतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांचे वस्तुमान याबद्दल आपण थोडीशी माहिती मिळवूया. प्रोटॉनचे वस्तुमान हे 1 डाल्टन असते, म्हणजेच 1 U. 1 U ची किंमत किती, तर 1 U म्हणजेच 1.66 × 10^27 kg. प्रोटॉनच्या वस्तुमाना इतके वस्तुमान हे न्यूट्रॉनचे असते, तर इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या तुलनेत अगदी नगण्य असते. पुढील भागामध्ये आपण मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण, त्याचबरोबर संयुजा म्हणजे काय, संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय, याविषयी माहिती मिळवणार आहोत.